या प्रयोगाचा उद्देश विद्युत वाहक तारेच्या वेटोळ्यांमधून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे असा आहे. या प्रयोगासाठी वेष्टित तांब्याची तार 24 गेज, जोडतारा, विद्युत स्रोत, पुठ्ठा, लोहकीस लागेल. पोकळ नळीभोवती वेष्टित तांब्याच्या तारेचे सुमारे 20 ते 25 वेढे देऊन वेटोळे तयार केले. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेटोळे व पुठ्ठा यांची रचना केली. पुठ्ठ्यावर लोहकीस पसरला. वेटोळ्याची दोन्ही टोके विद्युत स्रोताला जोडली व विद्युत प्रवाह सुरू केला. पुठ्ठ्याला हळूहळू टिचक्या मारत राहिले व लोहकिसाच्या रचनेचे निरीक्षण केले. विद्युतधारा वाढवत नेऊन लोहकिसाच्या रचनेतील बदलांची नोंद केली. जेव्हा विद्युतधारा तारेच्या वेटोळ्यांमधून वाहू लागते तेव्हा तारेच्या प्रत्येक बिंदूवर चुंबकीय बलरेषा तयार होतात. त्या वर्तुळाकार असतात. आपण तारेपासून दूर जाऊ तसतसे चुंबकीय बल दाखवणाऱ्या चुंबकीय बलरेषा दूर दूर होत जातात. दोन वर्तुळांमधले अंतर वाढत जाते. विद्युतधारेची तीव्रता वाढते. चुंबकीय बलरेषा जास्त स्पष्ट होतात. काय अनुमान काढता येईल? दोन अनुमाने आहेत. जर विद्युतधारा तारेमधून वाहत असेल तर तारेच्या प्रत्येक बिंदूवर चुंबकीय क्षेत्राची समकेंद्री वर्तुळे तयार होतात. वरील प्रयोगामध्ये विद्युत धारेमुळे कोणत्याही बिंदूवर होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सर्किटमधून जाणाऱ्या विद्युत धारेवर अवलंबून असते.